महाबळेश्वरेथे विजेच्या खांबाला चिटकून एका घोड्याचा मृत्यू झाला असून घोडे व्यावसायिकाचे जवळपास 3 ते 4 लाखाचे नुकसान झालेले आहे. शिवाय हा खांब पब्लिक प्लेसमध्ये असल्याने मोठा अनर्थ घडू शकला असता महाबळेश्वरमध्ये सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू असून पर्यटकांनी महाबळेश्वर हाऊसफुल झालेले आहे. अशातच वेन्ना लेकजवळ असणाऱ्या एका विद्युत खांबाला घोडा बांधण्यात आला होता, मात्र या खांबात वीज प्रवाह वाहू लागल्याने त्याचा शॉक घोड्याला बसला आणि घोडा गतप्राण झाला. त्यामुळे घोडे व्यावसायिकांचे 3 ते 4 लाखाचे नुकसान झाले असून MSEBच्या भोंगळ कारभारामुळेच ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप करून सदर झालेले नुकसान याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. ही घटना गंभीर असून सदर लाईटचा पोल भर रस्त्यात रहदारीच्या ठिकाणी असल्याने या ठिकाणी एखाद्या पर्यटकाला इजा होऊ शकली असती. शिवाय या ठिकाणी व्यावसायिकही बसत असल्याने त्यांनाही शॉक लागण्याची शक्यता होती. अशा वीजवाहक खांबाची तपासणी करून ती दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणीही जोर धरत आहे. मोहसिन शेख, VM News मराठी, महाबळेश्वर.